यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी डिसिप्लिन, डेडिकेशन आणि डिव्होशन अंगी जोपासलंच पाहिजे असं मत महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केलं. बेलाटी येथील ब्रह्मदेव दादा माने अभियांत्रिकी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या अभिव्यक्ती 2019 या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप माने, संस्थेच्या सचिवा जयश्री माने, संस्थेचे युवा उपाध्यक्ष पृथ्वीराज माने उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना डॉक्टर ढाकणे म्हणाले की विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व, ज्ञानातील वेगळेपण आणि जिद्द ही महत्त्वाची असते. जपान दुसऱ्या महायुद्धात बिचारक झाला होता. जपान कुठे आहे? खूप पुढे, जगातल्या 5 इकॉनॉमी पैकी आहे जपान. तसंच जर्मनी ते दुसऱ्या महायुद्धात काय झालं होतं सगळ्यांना माहिती आहे. 2 जर्मनी होत्या, परत नंतर एकत्र झालं कम्युनिस्ट आणि ईस्ट आणि वेस्ट जर्मनी. मी या तिन्ही देशांमध्ये जायचा मला योग आला आणि त्याच्यातून थोडासा अभ्यास केला. या देशांमध्ये जे काही एज्युकेशन दिलं जातं हे कुठल्या भाषेतून दिलं जातं? हे सगळं त्यांच्याच मातृभाषेतून, म्हणजे कोरियन लँग्वेजने दिलं जातं, जपनीज लँग्वेजमध्येच एज्युकेशन आहे, जर्मन लँग्वेजमध्येच एज्युकेशन. युरोपातले छोटे छोटे देशात सगळ्यांकडे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, सगळं एज्युकेशन त्यांच्या मातृभाषेतून दिलं जातं. आणि मला असं वाटतं की त्यामुळं ते देश इथपर्यंत पोहोचले. त्या देशात शोध लागतात, आपल्याकडे शोध लागत नाही. आपण आजही दुसरीकडे शोध लागला की त्याचं कॉपी करणे, आणि आपण अजूनही सर्व्हिस इंडस्ट्री तेवढ्यापुरतं मर्यादित आपलं काम आजही चालू आहे. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सहकार महर्षी ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. अध्यक्षीय भाषणात बोलताना दिलीप माने म्हणाले की विद्यार्थ्यांनी मन विचलित करण्याचं टाळावं. फॅकल्टीमध्ये जे विद्यार्थी आहेत, लास्ट इयरचे असू दे किंवा फर्स्ट इयरचे, प्रत्येक विद्यार्थी आमचा दर वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर म्हणून आलेला आहे. काही गोल्ड मेडलिस्ट पण आहेत. आणि आम्हाला हेच आनंद वाटतो की आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं आम्हाला हे आमच्या मनात आहे. आणि हीच मुलं, सर आपणही ग्रामीण भागातला आहे, मीही तसं ग्रामीण भागातला आहे. आज अनेक लोक ग्रामीण भागामधले, नेहमी माणूस कन्फ्यूज असतंय, विद्यार्थीच काय कन्फ्यूज असतंय, स्टाफ पण कन्फ्यूज असतंय, आम्ही राज पॉलिटिकल लोक पण कन्फ्यूज असते. आज वर सत्ता कुठली आली की आमचं लगेच मन विचलित होतं, ही सत्ता राहते का जाते, आपण कुठल्या पक्षात प्रवेश करावा. हे सातत्यानं आपल्या माणसामध्ये विचलितता असते, जे वेगळे वेगळे मन विचलित होत असतात ते आपण थोडं बाजूला ठेवून आपण एकाग्रता राहून आपण काय करायला हे ठरवलं. प्रास्ताविक प्राध्यापक संतोष मडकी यांनी केलं. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व शाखांच्या गुणवंतांना गौरवण्यात आलं. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. BMIT च्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या YouTube वरील इम्पॅक्ट मोशन या व्हिडिओ चॅनलला 5 लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाल्यामुळं त्यांनाही गौरवण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक RY माने, प्राचार्य डॉक्टर MM मुळकुटकर यांचं सहकार्य लाभलं. 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक अश्विन भोपळे यांनी प्राध्यापक MC शेख आणि प्राध्यापक संतोष मडकी यांच्या सहकार्यानं केलं. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांची ओळख डॉक्टर अविनाश पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सायली झालटे आणि सलोनी चौरे या विद्यार्थिनींनी केलं.
कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका बिराजदार SS यांनी आभार प्रदर्शनाद्वारे केली.